अंबाबाई, तुझ्या कृपेचा रंग दिसला आजच्या रंगपंचमीत. त्या संकटानंतर मला उभारी दिलीस आणि तुझ्या कृपेनं मंडप परत उभा राहिला. तुझ्या आशीर्वादानं सगळं व्यवस्थित पार पडलं. अशीच पाठीशी उभी राग या घराच्या. गौरी, काय झालं माई? अग, सगळा रंग निघाला की लगेच? वय, त्यात केमिकल नव्हते ना, साधाच रंग होता. बराबर आहे. बाकी काय म्हण, अगदी मनासारखं झालं बघ सगळं. पण हे सगळं तुझ्यामुळे बरं का? लेकीची सून झालीस पण लेकीचं नातं नाही विसरलीस. मग मला बी आईचं नातं विसरून कसं चालेल सांग बरं. ये बस इकडं. अम्मा, ओ अम्मा. वय वय, आलोजी. तुझी ओटी भरते. माई, कशाला? कशाला म्हणजे मान आहे तू तुझा. द्या. माझा आशीर्वाद आहे आईकडून लेकीला आणि सासूकडून सुनेला. या घरातली सगळ्यात चांगली सून असल्याचं बक्षीस आहे हे. सुखीरा, धाकली आहेस पण मनानं लय मोठी आहेस. माईसाहेब, मनानंच काय, मानानं बी लय मोठी आपली गौरी. वय का नाही ग? तर असणारच, मोठं काम केलंय ना गौरीनं. वय, तिनं जसं मोठं काम केलंय तसंच मोठं काम करायची संधी मी तुम्हाला दोघींना बी देणार आहे आज. वय, आज रात्रीचा सगळ्यांचा स्वयंपाक तुम्ही दोघींनीच करायचा आहे. पण अगदी येळेत हा. वय, चला लागा कामाला. अम्मा, आज रात्री तुम्हाला सुट्टी बरं का? भारी हो साडी. भारी कसली, साधी तर आहे. मोलकर्णीला कोणी भारीतली साडी देत वय? वहिनी, या घरची सून म्हणून ही साडी दिली माईंनी मला. ते दाखवायला मांडो बांधण्याचं काम केलंस म्हणजे नोकराचंच काम केलंस की? आणि आधी पण मोलकरीनच होतीस की घरातली तू? अगोदी हो की आपल्या ध्यानातच नाही आलं बघ. अगं माई साहेबांनी एवढं बक्षीस दिलं तिला, आपण पण काहीतरी द्यायला पाहिजे का नाही? वय हो, एक मिनिट. ऐ, एवढी लायकी नाही तिची. मी आणलंय. अग घे ग, थोडे थोडके नाही, 500 रुपये आहेत. एवढी घरासाठी राबली म्हणून आमच्याकडनं बक्षीस. मीही राबलोय. मला हे बक्षीस देणार तुम्ही?
अहो नाही भाऊजी. बहिणी, गौरी जर या घरातली नोकर असेल तर आपल्याच घरातली कामं करणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण नोकर समजायचं का? नाही अहो भाऊजी, आता तुमच्या लग्नाच्या आधी ती मोलकरीनच होती ना. पण आता तसं म्हणून नाही, आम्ही खुश झालोय म्हणून बक्षीस दिले तिला. आता कुठल्याही पुराव्याची गरज नाही आहे बाई, कारण आता मी सगळं स्वतः ऐकलंय. गौरीने मंडपाचं काम केलं म्हणून तुम्ही तिला 500 रुपये दिले. गौरी, आज रात्रीचा सगळा स्वयंपाक या दोघीच करणार आहेत ना? एक मिनिट. तुम्ही काम झाल्यावर दिले, मी काम व्हायच्या आधीच देतोय. हे घ्या, 2000 आहेत, चेंज नाही आहे माझ्याकडे. 1000 वाटून घ्या तुम्ही. आणि हे 500 रुपये गौरी करू. आता हे वाटून घ्यायचे की नाही हे तुमचं तुम्हीच ठरवा. आणि हो, तुमची लायकी एवढीच आहे. पचकच केलं आपला. सुट्टे 2000 कमी आणू तुमचे 1000. गप्प असते का? बरे 500 तुम्ही ठेवता कमी ठेव का? भीक लागली भाई तुला? तरी बर, 1000 रुपये तरी दिले त्यांनी आपल्याला. तुम्ही तर गौरीला 500 रुपये द्याय निघाला होतात, तिच्या डबल तरी किंमत केली आपली. डोक्यात जाऊ नको माझ्या, आता सांगून ठेवायला. मी नाही जातो तुमच्या डोक्यात, पण हे जे आजूबाजूला चाललंय का नाही ते तुमच्या डोक्यात शिरायलं का म्हणते मी. जयदीप भाऊजींनी चिठ्ठी पाठवून आपल्यावरच डाव टाकला. गौरीला तुम्ही 500 रुपये दिलेत, 2000 नोट तोंडावर फेकली हो आपल्या. आरेला का आरे करायले ते करू दे, त्यांना जे काय करायचं ते करू दे. पहिल्यासारखं नाही राहिलं हो आता. अहो गौरीला जेटी बाजूंचा स्ट्रॉंग सपोर्ट मिळालाय, आपलं सगळं मुसळ केरात चाललंय बघा. अहो सगळं आपल्या संघाशी यायलंय. म्हणूनच आता आपण काय बी करायचं नाही. म्हणजे सौजन्य सप्ताह परत सुरू करणार का काय तुम्ही? इतक्या थार मानणार आहे तू खोळे आहेस का काय? जी हार मानल ती शालिनी कुठली? सगळ्याच उत्त काढणार आहे मी, पण ती येण आल्या तोपर्यंत वेट अँड वॉच. आता कस जयदीप भाऊजींनी ह्यो जो काय अपमान केलाय का नाही आपला, टीप देऊन नोकरवानी, त्याचा बदला घेतल्याशिवाय ना मला ना चेनच पडणार नाही बघ. मला चेन पडणार आहे वय मग, फाडला तर घेणारच ग.
बदल्यातच घेणारच. आणि अशी संधी आपल्याला लवकरच मिळणार. मी काय म्हणते जाऊ बाई, पिझ्झा मागवायचं का ह्याचा आपण? नाही आता फुकट की मिळाले तर सोडायचं कशाला ना, मागूया की. आवर राहिलं तुम्ही नका खाव. काय गरज होती तुला आगाऊपणा करायची? का दिलेस तू त्यांना पैसे? टिट फॉर टॅट म्हणतात त्याला, तशाच तसे. त्यांनी तुला नोकरासारखं वागवलं, मीही त्यांच्यासोबत तेच केलं. त्यांचं त्यांच्याकडं, आपलं आपल्याकडं. कोळशाला कोळशानं मारलं तर तो काय अजून काळा होत नसतोय, उलट आपलेच हात काळे होत्या. गौरी, हात धुता येतात, पण जर गप्प बसलो ना तर तोच कोळसा तुमची राख करू शकतो. त्या गप्प बसतील असं वाटतंय तुला? तीच राख आता डोक्यात गेली असेल त्यांच्या. त्यांना जे करायचं करू देत, उत्तर द्यायला आहे मी. जयदीप, मी आधी बी सांगितलंय तुला, इतका राग बरा नाही. गौरी, त्यांनी जे केलंय ते तुला कळलं ना तर तूही काय काय केलंय त्यांनी? काही नाही. जयदीप सांगशील का काय केलंय त्यांनी? म्हणजे तुला त्यांनी नोकरासारखं वागवलं तेच. एवढंच ना, वागू देत की त्या बोलल्या म्हणजे नोकर होते वय मी. जे चांगलं आहे ते बघ की तू. काय चांगलं? अरे माई ही साडी देताना म्हणल्या धाकली सून आहेस, पण मनानं लय मोठी आहेस. लय बरं वाटलं बघ मला. बघ की कसली भारी साडी आहे. छान आहे. गुढीपाडव्याला नेसी, चांगला मुहूर्त आहे. गुढीपाडवा कधी आहे? हा काय आता आला की आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे. गौरी, तेवढं माहिती आहे मला. वय काय नाही, मला वाटलं लंडनला गेलतास ना इसरला असशील. आणि हा, तू बी मस्त मराठ मोळ ड्रेस घाल की. आपल्या इथं होळी जशी मोठी असते ना, तसाच पाडवा बी थाटात साजरा होतोय. म्हणलं जयदीप गौरीचा पहिला गुढीपाडवा आहे हा. वैकी, आपला पहिला गुढीपाडवा आठवतो काय? हो का नाही आठवणार? अहो, गुढीला साडी कुठली लावायची त्याच्यावर ना भांडला होता तुम्ही माझ्याशी. वय, तुम्हाला नुसतं भांडणच आठवणार. त्या दिवशी पहिल्यांदा पुरणाचा स्वयंपाक केलता मी. तुम्ही 8 पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या, 8. काय पुरणपोळ्या झाल्या होत्या मालकीन बाई, वा नशीब आठवलं तरी. बर चला आवरा पटापटा, गुढी उभारायला उशीर नको. अहो मला रवाना, मी सकाळी सांगितलंय ये वना समजी तयारी झाली पण असल. आपली रेणू आणि शेखरराव येणार आहेत ना? हा, त्यांना सांगितलंय मी. ते म्हणले घरची गुढी उभारतो मग येतो. चालेल चालेल, बर मी स्वयंपाकाचा काय बेत आहे ते बघते. तुम्ही लवकर लवकर तयार व्हा. आलोच बघा मी. वय अम्मा, आंब्याच्या आणि लिंबाच्या डाळ्या नेल्यात का गवत? वय ग, मल्हार दादानं नेले असतात की ग ते. बरं झालं, आता हे दोन हार झाले की झाली सगळी तयारी. इथं बसलात होय तुम्ही? मी तुम्हाला स्वयंपाकघरात बघून आले. मग काय, कुठवर आले? झाली सगळी तयारी. समद म्हणजे? अहो, तुमची सून काय ठेवतीये काय? समधी तयारी केली बघा तिनं. काय ग गौरी, माझ्यासाठी काहीच ठेवलं नाही होय. अहो ठेवलंय की, लय मोठं काम आहे गुढी उभारायचं. आणि स्वयंपाकाचं काय, झाली की ती सगळी तयारी? ते बी झाले. काय बेत आहे अजून काय करणार? पुरणपोळी. बर चल, मी तुला पुरण वाटून देते. अहो माई, ते बी झालंय. ते बी झालंय वय, बघितलं अम्मा?
नवऱ्याच्या आवडीनिवडी कशी जपती ती? माई आव काहीतरीच काय, पाडव्याला पुरणपोळी तर असते की, आणि दादांना बी आवडते ना पुरणपोळी. असं वय, पण पुरण वाटताना कुणाचा चेहरा डोळ्यासमोर आलता ग पुरणपोळी खातानाचा? जयदीपचाच नव. माई लाजाली बघ ती. काय नवरा कुठं आहे तुझा? अहो तो मल्हार दादा उदय दादांबरोबर गुढीची तयारी करायला. आणि आमच्या थोरल्या सुना? त्या आवरायलेत. अजून सगळं गाव तयार झालं आणि यांचं अजून बी उरक ना. आणि तू अशी लंकेची पार्वती होऊनच येणारस का? चल जरा नट्टापट्टा कर, किती साधी राहतेस. चल चल आवर. होय अम्मा, हे दोन हार लाव तर मी माझं आवरून घेते. हा असं हळूहळू का होतायलाय दूध की जरा जास्त? मल्हार दादा ओल्या कपड्याने पण पुसता आला असता बांबू, तेवढंच पाणी वाचलं असतं. अरे तसं नसतंय रे बाबा, धर तिकडनं भरत कोपऱ्यात धर आणि ओत पाणी व्यवस्थित. मल्हार भाऊ हा दाराला तोरण बांधलं बरं का? अरे नीट बांधलंयस ना, सुटायचं बिटायचं नाही ना. मल्हार भाऊ चेष्टा करायलायस वे, आता पहिल्यांदा करावली वय मी. पण उदय दादा हे सगळं मी पहिल्यांदाच करतोय. व्हॉट नेक्स्ट? आता नेक्स्ट म्हणजे ते सगळं साहित्य आणले की नाही ते गुढीला लावायचं आणि गुढी उभी करायची. हे बघ ज्या या काठीला का नाही साडी बांधायची, त्यावर गडू ठेवायचा, फुलापानांची आणि बताशाची माळ लावून ह्याला सजवायचं आणि गुढीची पूजा करायची आणि नवीन वर्षाचं स्वागत करायचं. मग काय ज्या कसं आहे आमचं मराठी न्यू इयर सेलिब्रेशन? तुम्ही सगळे इथे म्हणता ना एक नंबर. मल्हार भाऊ कोल्हापूरचं पाणी लागले बर का जयाला. अरे वय की हे काय समजी गेले का बाय? मालकीन बाई, हो मालकीन बाई. वय 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 यायले. बाकीचे कुठे? बाकीचे म्हणजे आपली पोरं बाहेर आहेत, चुना तयार व्हायला. म्हणजे गौराबाई बी अजून तयार व्हायचे? अहो अजून तयार नाही झाली म्हणजे तिला बाकीची बी काम होती, त्यामुळे तिला येळ लागणं साहजिक आहे. पण या दोघी बी काय एवढं आवरायला काही कळन झालंय. त्यांचं नेहमीच असेव उशिरा यायचं मग आपल्या वरची डायचं. अम्मा जा बाकी बघून या दोघी काय करायले. थांबा 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 अम्मा, मी यायलेच जाऊ बाई. पण बर आले आले, यायलाच नाही आले. दादासाहेब माई साहेब तुम्हाला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बर का. मला बी. हो ग बाई तुला बी. माझ्याकडून बी तुम्हाला लय लय शुभेच्छा बर का. बर आमच्या दोघांकडून तुम्हाला दोघींना बी खूप शुभेच्छा. वय माई साहेब बाकी शोभायलात बर का शिरक्या पाटलांच्या मालकीन बाई. वय का बर बर आपण थोरले सुन बाई, तुम्ही आशा का आलात वो? म्हणजे दरवर्षी परमानं नऊवारी का नाही नेसलात? जाऊ द्या माई साहेब, त्याचं कसं असतंय ज्याचा जसा मान तशी त्याची शान. म्हणजे अयो काय बघायली मी माई साहेब बघत की अगबया. गौरी किती चांगला दिवस निवडलास ग माझी साडी नेसाया. माई मी ठरवलंच होतं ही साडी गुढीपाडव्यालाच नेसायची. जयदीपला बी म्हणलं होतं नवीन वर्षाची सुरुवात तुमच्या आशीर्वादानं करायची. गौराबाई लई छान दिसायलायत बर का. छाक अहो आपल्या दोघांची बी दुष्ट लागेल इतकी सुंदर दिसायली ती. थांब थांब थांब. आता नाही लागायची कोणाची दृष्ट. खरंच छान दिसायली बर का गौरी. म्हणलं ना तुम्हाला माई साहेब जिचा मान आहे ती शोभायली बर का. थोरल्या सुन बाई मान मागावा नाही हो मिळवावा लागतोय. नाही ते जमतच तिला बरोबर. चला दादासाहेब माई साहेब चला जाऊया ना तो उशीर होईल. चला चला निघूया. बाय.
दादासाहेबांना तुम्ही मारलेलं टोमणं कळलं नाही वाटत. बरोबर कळला, हेरड्यानं दाखवलं नाही. चल अहो, मी काय म्हणायले, जयदीप गौरीचा पहिलाच पाडवा आहे, तेव्हा गुढी आपण त्यांच्याच हातनं उभारूया. आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचललेली आहे, तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.